नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे 15 सप्टेंबर रोजीची दुपारची पावसाची अपडेट। 15 सप्टेंबर रोजी नेमका दुपारी पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, दुपारनंतर वातावरणामध्ये कसा बदल होणार आहे, तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रभाव कसा असेल, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज देखील सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल। आणि आतापर्यंत चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहे ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये जे आहे सकाळपासूनच आपल्याला संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण सक्रिय दिसतंय। अनेक भागांमध्ये पावसाची सक्रियता देखील आपल्याला सकाळपासून दिसून आलेली आहे, मात्र दुपारी आपल्याला सार्वत्रिक सर्वदूर अशा प्रकारचा राज्यामध्ये पाऊस बघायला मिळणार आहे। संपूर्ण राज्यामध्ये 1 ते 2 वाजल्यास आपल्याला ढगांचा काळोख झालेला दिसेल, तसेच 4 वाजल्याच्या नंतर संपूर्ण राज्यामधील अनेक भागांमध्ये आपल्याला अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय झालेला दिसणार आहे। आणि पावसाची सक्रियता ही अत्यंत जोरदार असून मुसळधार अशा प्रकारचा पाऊस संपूर्ण राज्यात बरसताना आपल्याला दिसेल। यामध्ये सर्वाधिक पावसाचा जो प्रभाव राहणार आहे तो म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये। या भागामध्ये आपल्याला अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो दुपारी 4 नंतर सक्रिय झालेला दिसेल। कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला 4 नंतर अतिशय जोर पावसाचा वाढलेला असेल। तसेच सकाळपासूनच या भागामध्ये पावसाची सक्रियता आपल्याला अनेक भागामध्ये दिसून येते आहे, मात्र दुपारी 4 नंतर सार्वत्रिक अशा मुसळधार असा पाऊस जो आहे मेघगर्जनेसह सक्रिय आपल्याला होताना या ठिकाणी दिसणार आहे। हवामान खात्याकडनं या भागांना ऑरेंज अलर्टसुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा सातारा, सांगली जिल्ह्यात अतिशय तुफानी अशा प्रकारचा पाऊस येत्या पुढील 3 ते 4 तासांमध्ये सक्रिय होताना आपल्याला दिसणार आहे। पावसाचे स्वरूप हे मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह राहणार आहे। सातारा जिल्ह्यातील शिरवळ, सासवड, जेजुरी, दौंड ह्या संपूर्ण भागामध्ये पावसाची दाट शक्यता, जोरदार शक्यता त्या ठिकाणी आहे। त्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागात देखील पावसाचा उल्लेखनीय जोर आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर मराठवाड्याचा विचार करता मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर या भागामध्ये आपल्याला सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय दिसते, मात्र दुपारी 2 नंतर ढगांचा एकदम काळोख झालेला दिसेल आणि पुढील येत्या 4 ते 5 वाजेपर्यंतच आपल्याला अतिशय मुसळधार पाऊस धाराशिव, लातूर, त्यानंतर परभणी, नांदेड या भागामध्ये सक्रिय झालेला दिसणार आहे। पावसाचे स्वरूप हे मेघगर्जनेसह असेल व धो धो अशा प्रकारचा पाऊस जो आहे अतिशय मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसताना आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर जालना, छत्रपती संभाजीनगर, पैठण हा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला 2 ते 3 वाजल्यापासूनच रिमझिम अशा पावसाला सुरुवात झालेली दिसेल व त्यानंतर पुढील 2 तासांमध्ये अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस होताना आपल्याला दिसून येईल। त्यानंतर रात्रीसुद्धा पावसाची सक्रियता आपल्याला या भागामध्ये जशाला तशी बघायला मिळणार आहे। पावसाचं स्वरूप जे आहे ते मेघगर्जनेसह आपल्याला बघायला मिळेल व जोरदार अशा पावसाची नोंद जी आहे ती या भागामध्ये होणार आहे। त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा विचार करता उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरचा जो भाग आहे या भागामध्ये सकाळपासूनच अनेक भागात मुसळधार पाऊस सक्रिय आहे आणि ही पावसाची सततधार पुढेसुद्धा सुरू राहणार आहे। त्र्यंबकेश्वर, नाशिक या भागामध्ये सद्यस्थितीत दुपारला वातावरण थोडं खुलं राहील आणि त्याच्यानंतर 4 ते 5 वाजल्यापासून परत एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल। पावसाचे स्वरूप वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह असणार आहे। धुळे, नंदुरबार, जळगाव खान्देश या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल। पुढील 4 ते 5 तासांमध्येच पावसाची सक्रियता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल। सायंकाळी 6 ते 7 वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरुवात झालेली असेल। पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता पुणे जिल्हा व नगर जिल्हा, पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी त्या ठिकाणी दुपारपासून रिमझिम पावसाला सुरुवात झालेली दिसेल व हळूहळू पावसाचा जोर हा वाढत जाईल। नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये आजच्या तारखेमध्ये दुपारनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी मुसळधार पाऊस वर्तवला गेला आहे। त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह पावसाचं स्वरूप असणार आहे। त्यानंतर विदर्भामध्ये आपल्याला पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये मात्र तुफानी अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पुढील येत्या 3 ते 4 तासांमध्ये सक्रिय झालेला असेल। दुपारी 4 नंतर वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊन नदी नाले वाहतील अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस आपल्याला पूर्व विदर्भात होताना दिसणार आहे।
त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, त्यानंतर जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये आपल्याला पावसाचं स्वरूप जे आहे हे दुपारनंतर रिमझिमरित्या पाऊस आपल्याला बरसताना दिसेल. सकाळीसुद्धा अनेक भागामध्ये त्या ठिकाणी पाऊस झालेला दिसला. त्यानंतर दुपारनंतर आपल्याला दुपारी 3 ते 4 वाजल्यानंतर रिमझिम पावसाला सुरुवात असेल. तसेच सायंकाळी 6 ते 7 वाजल्यापासून मात्र जोरदार पाऊस आपल्याला पश्चिम विदर्भामध्ये सक्रिय होताना दिसणार आहे. पावसाचं जे स्वरूप आहे ते अत्यंत भयानक असेल. पाऊस जो आहे तो अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे. नदी नाले वाहतील अशा प्रकारच्या पावसाची नोंद जी आहे ती पश्चिम विदर्भात आपल्याला पुढील येत्या 4 ते 5 तासात होताना दिसणार आहे. तर अशा प्रकारे एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला 15 सप्टेंबर रोजी दुपारनंतर अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो सक्रिय होताना दिसणार आहे आणि सार्वत्रिक सर्वदूर अशा प्रकारचे पावसाचं स्वरूप असणार आहे आणि अतिशय मुसळधार पाऊस आपल्याला राज्यामध्ये बरसताना दुपारनंतर दिसेल. या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी सुद्धा तोच हवामान अंदाज वर्तवलेला आहे की 15 सप्टेंबर रोजी दुपारनंतर पावसाचा जोर हा अत्यंत तीव्र असणार आहे. तर हीच होती आपली 15 सप्टेंबर रोजीची पावसाची अपडेट. तर ही अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. तर आता आपण भेटूया पुढच्या भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेट्ससोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.